नमस्कार मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण चौरस आणि आयताचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर आणि रेक्टँगल याबद्दल शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे याबद्दल अधिक जाणून घेऊया. चंदाला आपल्या खिडकीला काच लावायची आहे. तिने आपल्या आयताकार खिडकीमध्ये अशा प्रकारे चौकट बनवून घेतली आहे आणि आता ती बाजारात काच खरेदी करायला आली आहे. अरे, मी काच खरेदी करायला तर आले, परंतु मला किती मोठी काच पाहिजे हे तर माहीतच नाहीये. जर मला कुठल्या मार्गाने काचेचे क्षेत्रफळ मिळाले तर मला काच खरेदी करायला सोपे जाईल, असा विचार चंदाने केला. असा विचार करत करत चंदा गग्गूच्या आरशाच्या दुकानावर पोचली. चंदा, तू इतकी काळजीत का वाटत आहेस? गग्गूने चंदाला विचारले. गग्गू, मला माझ्या आयताकृती खिडकीमध्ये काच लावायची आहे. मला माझ्या खिडकीमध्ये लावलेल्या चौकटीची परिमिती म्हणजे पेरिमीटर तर लक्षात आहे आणि खिडकीची लांबी सुद्धा माहितीये, परंतु मला खिडकीमध्ये लागणाऱ्या काचेचे क्षेत्रफळ माहीत नाही. बस इतकेच ना? मी तुझी मदत करू शकतो. हे बघ चंदा, तुझी खिडकी आयताच्या आकाराची आहे, याचा अर्थ तुझ्या खिडकीची परिमिती म्हणजे पेरिमीटर खिडकीची लांबी आणि रुंदीची बेरीज करून त्याला 2 गुणून लिहू शकतो. आता मला सांग, तुझ्या खिडकीला लावलेल्या चौकटीची परिमिती किती आहे? 12 आणि तुझ्या खिडकीची लांबी? 5 गग्गूने पटकन चंदाच्या खिडकीची परिमिती आणि लांबीला अशा तऱ्हेने लिहिले. आता बघ चंदा, आपण अशा प्रकारे तुझ्या खिडकीची रुंदी एकदम सहज शोधू शकतो. बघ, तुझ्या खिडकीची रुंदी आहे 1 आता कारण तुझी खिडकी आयताकृती आहे, आपल्याला तुझ्या खिडकीला लागणाऱ्या काचेचे क्षेत्रफळ काढण्यासाठी फक्त खिडकीची लांबीला खिडकीच्या रुंदीने गुणावे लागेल. अशा प्रकारे तुझ्या काचेचे क्षेत्रफळ असेल 5 × 1, 5 चौरस मीटर. चंदाने गग्गूचे आभार मानले आणि त्याच्या दुकानातून आपली काच खरेदी करून मजेत आपल्या घरी परत गेली. मुलांनो, जर चंदाची खिडकी आयत ऐवजी चौरस आकाराची असती आणि त्याची परिमिती 24 असती, तर तुम्ही चंदाच्या खिडकीचे क्षेत्रफळ शोधू शकता का? इथे आपण व्हिडिओला थांबवून याचे उत्तर शोधू शकता. जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की चौरसाच्या सर्व बाजू समान असल्यामुळे आपण चौरसाची परिमिती त्याची कुठलीही बाजू मोजून त्याला 4 गुणून शोधू शकतो. म्हणून चौरस आकाराच्या खिडकीची परिमिती आपण त्याच्या कुठल्याही बाजूच्या मापाच्या चौपट असेल. आपण अशा प्रकारे खिडकीच्या कुठल्याही बाजूचे माप 6 शोधू शकता. आपण आयताकार खिडकीचे क्षेत्रफळ त्याच्या लांबी आणि रुंदीला गुणून शोधू शकता. परंतु मुलांनो, लक्षात आहे ना की एका चौरसाच्या सर्व बाजूंचे माप एकदम समान असते. म्हणूनच या खिडकीची लांबी आणि रुंदीचे माप एकदम समान 6 असेल. अशा प्रकारे खिडकीचे क्षेत्रफळ झाले 6 × 6, 36 चौरस मीटर. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे चौरस आणि आयताचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर आणि रेक्टँगल बद्दल शिकलो.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या संबंधित काही गैरसमजांबद्दल बघू।